गाइस गुड मॉर्निंग सुप्रभात तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पंकज दळवी ब्लॉग्स तर आज आहे आषाढी एकादशी तर त्या निमित्ताने आज जी आहे आपली प्रदक्षिणा आहे आलंदी श्री क्षेत्र आलंदीची तर ही बघा ही दिसते ना लाईन ही पूर्ण दर्शनासाठी लाईन लागलेली आहे आणि आता आम्ही माझा भाऊ बहिणी संजू निघाले आणि आता अजून आमचे फॅमिली मेंबर्स पुढे आहेत तर चला आज आपल्याला बघायला भेटणार आहे मस्त एक भव्य अशी आलंदी यात्रा कारण काय गाईस आता आम्ही आलो इथं चहा प्यायला सगळे चहा प्यायला बसलेत आणि थंडी एवढे आहे ना वाफ निघते तोंडातून आणि आता इथे चहा प्यायला बसलो आम्ही आणि इकडे पुढे गेलो ना इकडे आमची धर्मशाला आहे आणि इथं बाजूला हरिपाठ वगैरे चालू आहे काकड वगैरे त्यामुळे आवाज येत नसेल बहुतेक तर चला भेटूया तर पुढे तर मित्रांनो आपली जी पालखी आहे ती धर्मशाळेतून प्रदक्षिणेसाठी प्रस्थान करत आहे आणि इथे आमने लोणार परिसरातील सर्व भाविक भक्त प्रदक्षिणेसाठी निघालेले आहेत आणि आपली जी ज्ञानोबारायांची जी पालखी आहे ती सुद्धा इथे आपण तुम्ही बघू शकता ¡Gracias!
महिला तुम्ही असं मागे चला ना थोडे थोडे येणार आहे
तर गाईज आपली जी पालखी आता चाकण रोडला आलेली आहे आणि मागे इकडे आपली पालखी आलेली आहे आणि खूप सारे पालख्या सुद्धा इथून जात आहेत. तुम्ही आम्ही बघू शकता तर मित्रांनो, हा जो तुम्ही बघताय तो आहे इंद्रायणी घाट. तर गेल्या वर्षीपेक्षाही जास्त प्रमाणात यावर्षीही भाविक भक्त इथे जमा झाले आहेत. तर यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की वारकरी संप्रदाय हा किती मोठा आहे आणि त्यांची जी ज्ञानेश्वरांप्रती जी भक्ती आहे ती किती आहे हे तुम्ही यावरून समजू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जो हा रस्ता दिसत आहे तो आलंदी शहराचा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावरूनच सर्व पालख्या आपल्या प्रदक्षिणेसाठी जात असतात. तर सर्व भक्तजण माऊलीचा गजर करत प्रदक्षिणेचा आनंद घेत आहेत. मित्रांनो, या चौकामध्ये आपल्या पालखीचा खूप मोठा असा रिंगण तयार होतो. या चौकामधून खूप साऱ्या पालख्या एकत्र प्रदक्षिणा करत असतात, त्यामुळे इथे खूप अशी ट्रॅफिकची अवस्था निर्माण होते, त्यामुळे रिंगण करता येत नाही. परंतु काही आपल्या माता भगिनी आणि नवतरू मंडळ भजन करत आहेत, तर चला आपण त्याचा आस्वाद घेऊया. मित्रांनो, आपली जी पालखी आहे ती पूर्ण आळंदीला प्रदक्षिणा देऊन परत आपल्या धर्मशाळेजवळ आलेली आहे आणि धर्मशाळेमध्ये
प्रवेश करत आहे. मित्रांनो, आपली जी पूर्ण पालखी आहे ती आपल्या धर्मशाळेत पोहोचलेली आहे आणि आता इथे एक रिंगण तयार होणार आहे, तर तो तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मित्रांनो, तुम्हाला ही जी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि वारकरी संप्रदाय कसा असतो
हे लोकांना दाखवून द्या। तर चला मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा। रामकृष्ण हरी।